नमस्कार अकरावीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्याची संकल्पना अभ्यासली त्यामध्ये स्वातंत्र्याबाबतची भारतीय संकल्पना पान नंबर तेरावरची आपण अभ्यासली त्यामध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्यासंबंधीचे विचार आपण अभ्यासले त्याचबरोबर पारंपरिक अर्थाने स्वातंत्र्य म्हणजे काय आणि आध्यात्मिक अर्थाने स्वातंत्र्य म्हणजे काय हे सुद्धा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलं होतं या व्हिडिओमध्ये आपल्याला स्वातंत्र्यानंतर हक्क म्हणजेच अधिकार मूलभूत हक्क अधिकार ही संकल्पना आपल्याला शिकायची आहे आता आपल्याला माहीत आहे की आपल्याला घटनेनेसुद्धा काही अधिकार बहाल केलेले आहे घटनेच्या कलम चौदा ते बत्तीस किंवा घटनेच्या कलम बारा ते पस्तीसमध्ये तिसऱ्या भागामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार हे घटनेने दिलेले आहे आणि मनुष्याच्या जीवन जगण्यासाठी मनुष्याला अधिकार असणं आवश्यक आहे किंवा हक्क असणं आवश्यक का आहे कारण या अधिकाराशिवाय किंवा हक्कांशिवाय मनुष्य आपला जीवनाचा विकास करू शकत नाही आणि म्हणूनच त्याला जीवन जगत असताना काही हक्क हे दिलेले आहे त्याशिवाय तो त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकत नाही म्हणूनच हेरॉड लॉस्की असे म्हणतात की हक्क म्हणजे सामाजिक जीवनातील अशी परिस्थिती की ज्याच्याशिवाय कोणताही व्यक्ती स्वतःचे जीवन उत्तम प्रकारे जगू शकत नाही आणि म्हणूनच घटनेने मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले दिसून येते या हक्काचे काही प्रकार दिसून येतात त्यामध्ये नैसर्गिक हक्क नैतिक हक्क आणि वैधानिक हक्क या वैधानिक हक्काचे सुद्धा दोन प्रकार सांगितलेले आहेत ते म्हणजेच नागरी हक्क आणि राजकीय हक्क तर हक्क ही संकल्पना बघितल्यानंतर आपल्याला हक्कांचे प्रकार किंवा हक्कांचं वर्गीकरण जे केलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर पहिला प्रकार आहे ती नैसर्गिक हक्क आहे नैसर्गिक हक्क हा मनुष्याला निसर्गाचा घटक या नात्याने प्राप्त झालेला अधिकार आहे नैसर्गिक हक्क हे मनुष्याला नैसर्गिक स्वरूपातून निसर्गातूनच प्राप्त झालेले आहे जसे आता प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार हा नैसर्गिक अधिकार आहे जीविताचा अधिकार हा नैसर्गिक भाशन अधिकार आहे त्याचप्रमाणे स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला विचार व्यक्त करण्याचा भाषण देणे भाषणाच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार हा सुद्धा मनुष्याचा कसा आहे नैसर्गिक अधिकार आहे या चा घटक या नात्याने त्याला मुक्तपणे जीवन जगता यावं हा अधिकारसुद्धा प्रकारचा आहे नैसर्गिक अधिकार आहे म्हणूनच हा हक्क मनुष्याच्या स्वभावाचा आणि विवेकाचा कसा अभिन्न अंग आहे असं सुद्धा म्हटलं जाते निसर्गाचा घटक या नात्यानेच हे अधिकार मनुष्याला प्राप्त होत असतात दुसरा अधिकार आहे नैतिक हद... अधिकार किंवा नैतिक हक्क हा नावावरूनच नैतिकदृष्ट्या व्यक्तीला च्या सत्स विवेक बुद्धीवर आधारलेला असतो जसं म्हटलं जाते की आपल्या शिक्षकांचा आपल्या देशाचा आपल्या राष्ट्रगीताचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि आपल्याला त्यांच्याबद्दल आदर आणि मानसन्मानसुद्धा असला पाहिजे हा कसा आहे नैतिक हक्क आहे ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेवर अवलंबून असते या हक्क हा मनुष्याला वर लादल्या जात नाही हा कशावर आधारित असते तर हा सत्सज बुद्धीवर आधारित असते शिक्षकांचा आदर करणं वडीलधाऱ्यांचा आदर करणं हे मनुष्यांचं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे आणि आपली नैतिक जबाबदारीसुद्धा आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचा जो अधिकार आहे याला काय म्हटलं जाते नैतिक अधिकार म्हटले जाते त्यानंतर तिसरं सांगितलेलं आहे वैधानिक हक्क वैधानिक या शब्दाचाच अर्थ वैधानिक म्हणजेच कायदेशीर अधिकार किंवा कायदेशीर हक्क साधारणतः कायद्याच्या चौकटीतच हा अधिकार दिला जाते आणि याची अंमलबजावणीसुद्धा प्रकारे होते तर कायद्याच्या चौकटीत राहूनच याची अंमलबजावणीसुद्धा चा� केली जाते आणि प्रत्येक देशामध्ये वैधानिक अधिकार किंवा वैधानिक हक्क देताना ते कशाप्रकारे द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार हा त्या त्या देशातील शासन व्यवस्थेला दिलेला आहे असंसुद्धा आपल्याला या वैधानिक अधिकाराच्या बाबतीत म्हणता येईल आणि या वैधानिक अधिकाराचे सुद्धा दोन प्रकार असल्याचे आपल्याला दिसून येते त्यातला पहिला आहे नागरी हक्क आणि दुसरा आहे राजकीय हक्क नागरी हक्क हा व्यक्ती आणि त्याची मालमत्ता यांच्याशी संबंधित असते व्यक्ती आणि त्याची खाजगी मालमत्ता व्यक्तीची मालमत्ता म्हणजेच खाजगी मालमत्ता यांच्याशी संबंधित हा हक्क असतो नागरी हक्कांमध्ये जीवितांचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क आणि समतेचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क या सगळ्यांचा समावेश कशात होतो तर नागरी हक्कामध्ये व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार असला पाहिजे स्वातंत्र्याचा अधिकार असला पाहिजे समतेचा अधिकार असला पाहिजे आणि त्याला कायदेशीररित्या मालमत्ता हस्तगत करण्याचासुद्धा अधिकार असला पाहिजे आणि याची रक्षण करण्याची जबाबदारी हे कोणावर असते तर राज्यावर म्हणजेच राज्याच्या सरकारवर असते असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल त्यानंतर दुसरा अधिकार आहे राजकीय हो हक्क वैधानिक हक्काचा हा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे राजकीय हो हक्क आता आपल्याला माहीत आहे की आपल्या लोकशाही प्रधान शासन व्यवस्थेत जनतेचं सहभाग हा अतिशय महत्त्वाचा असतो कारण जनता राजकारणात निवडणुकीच्या माध्यमातून का होईना मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येते कारण लोकशाहीमध्ये मा लोकांच्या मार्फतच कसा शासन कारभार हा चालवला जातो आणि शासन कारभार हा लोकांच्या मार्फत जर चालवला जात असेल तर लोकांचा राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप असणं सहभाग असणं अतिशय आवश्यक आहे आज आपल्याला माहीत आहे की मतदानाच्या माध्यमातून आपण आपला राजकीय हक्क बजावत असतो अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशात मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढवण्याचासुद्धा अधिकार प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर सार्वजनिक पद करण्याचा करण्याचासुद्धा अधिकार प्राप्त झालेला आहे म्हणजेच आमदार असो खासदार असो सरपंच असो किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य असो अशा प्रकारे कोणत्याही पदावर जाण्याचा जा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे मग राष्ट्रपती पदावर सर्वोच्च अशा पदावर जाण्याचासुद्धा जा जा सामान्यातील सामान्य व्यक्तीला अधिकार या घटनेनं आपल्याला दिलेला दिसून येते त्याचप्रमाणे प्रस्थापित शासनांचे जर चुकीचे धोरण असेल तर त्या शासनांवर टीका करण्याचा आणि विरोध करण्याचा अधिकारसुद्धा या लोकशाही शासन प्रक्रियेत आपल्याला दिलेला दिसून येते आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातूनच जनता ही राजकीय प्रक्रियेत सहभाग घेतल्याचंसुद्धा आपल्याला दिसून येते राजकीय प्रक्रियेत आपल्याला माहीत आहे की आपण मतदानाच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून या राजकीय हक्कांचा नेहमीच वापर करत असल्याचा आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे आज आपण हक्क म्हणजे काय आणि या हक्काचे वर्गीकरण करून नैसर्गिक हक्क नैतिक हक्क आणि वैधानिक हक्क हे या ठिकाणी आपण अभ्यासले पुढीलचे व्हिडिओमध्ये आपल्याला मानवी हक्क ज्यालाच ह्युमन राईट्स म्हणतात मनुष्याला मनुष्य या नात्याने प्राप्त झालेले हक्क हे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासाचे आहे धन्यवाद